स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. यावेळीच्या माध्यमाने आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण प्रश्नपत्रिका भाग 3 बघत आहोत. या अगोदर आपण दोन भाग बघितलेले आहेत. दोन्ही भागांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून जाऊन तुम्ही ते राहिलेले भाग बघू शकता. यामध्ये आपण मराठीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सोडून घेणार आहोत. मागील भागामध्ये बुद्धिमत्ता आणि त्यासोबत मराठीचे काही प्रश्न आपण बघितलेले आहे आणि त्यासोबत आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण यासाठी एक प्रश्नपत्रिका बनवली होती. ती सुद्धा आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आता नवीन एक प्रश्नपत्रिका काढलेली आहे जी की तुम्ही बघू शकता. आता ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोट्स विषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. नगर रचना आणि मूल्य निर्धारण यासाठी तुम्हाला शिपाई या पदासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आता यामध्ये आपण मराठीचे प्रश्न बघत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे, अंगाची लाही लाही होणे या वाक्य प्रचाराचा आपल्याला खालील पैकी कोणता योग्य अर्थ आहे ते निवडायचा आहे. तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, अंगाची लाही लाही होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ. तर या वाक्य प्रचाराचा अर्थ होणार आहे क्रोधाने क्षुब्ध होणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मराठीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार, म्हणजे त्यावरती तुम्हाला वाक्य प्रचार 100% असणार. म्हणीवरती तुम्हाला प्रश्न नक्की असणार, त्यासोबत अचूक शब्द, अचूक वाक्य, त्यासोबत अचूक वाक्य रचना, त्यानंतर जर विचार केला समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यासोबत आपल्याला अचूक वाक्यांतील, नाहीतर आपल्याला एखादं वाक्य दिलं जातं त्यासाठी आपल्याला अचूक एक शब्द, नाहीतर आपल्याला काही शब्दांसाठी एक वाक्य, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे सर्व जे टॉपिक आहे ते आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहे आणि काही प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकेचा जो भाग बघितलेला आहे त्यामध्ये सोडून घेतलेला आहे. बघा, पुढील 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही ते आपल्याला ओळखायचे. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते किंवा ज्या शब्दाचा आपण वापर करतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. तर काय प्रश्न विचारण्यासाठी वापरणार, त्यानंतर कोण हे देखील वापरणार, जो वापरेल का नाही, म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं नसणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणास हे सुद्धा प्रश्नार्थक सर्वनाम आपल्याला सांगता येईल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. पुढे बघा, अचूक शब्द. अचूक शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाणार. शक्यता अचूक शब्दावरती 2 देखील प्रश्न असू शकतात. म्हणी वाक्य प्रचार यावरती 3 ते 4 प्रश्न नक्कीच असणार. एक प्रश्न 2 मार्कासाठी, म्हणजे सोपे सोपे जे टॉपिक आहे त्यावरतीच तुम्हाला 8 ते 10 प्रश्न आरामशीर बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, आणि यावरतून जर विचार केला तर त्याचं दुप्पट करायचं, म्हणजेच तुमचे मार्क इथेच तुम्हाला 18 ते 20 मार्क भेटून जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारची तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. जास्तीत जास्त जे शब्द आहे ते आपल्याला अचूक कोणते शब्द आहेत ते आपल्याला डोळ्याखालून घालून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते सांगता यायला पाहिजे. इथे आपल्याला 4 पर्याय दिसत असेल, त्यापैकी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर विसंगती, विसंगती यापैकी आपल्याला कोणता शब्द अचूक आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक 3 हा जो शब्द दिसत आहे विसंगती हा अचूक शब्द आहे. त्यासाठी आपण भरपूर आपल्या नोट्स मध्ये अचूक शब्द देखील दिलेले आहेत. चला, पुढील आता आपण प्रश्न बघूया. जसे आपल्याला बघा, आता 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, जसे गोडधोड तसे आपल्याला शेजारीचं काय येईल ते ओळखायचंय. म्हणजे जसे गोडधोड तसे शेजारी, आता जसं की गोड, ठीक आहे, तर गोड समजा आपण गोडधोड जसं की हा एक शब्द तयार होतो, गोड हा शब्द आहे त्याला आपण जोडून जसं की आपल्याला गोडधोड करायचं आहे काहीतरी खाण्यासाठी, तर त्याला गोड या शब्दाला शब्द कोणता जोडून आलाय, गोडधोड, म्हणजे धोड हा शब्द जोडून आलाय. तसा शेजारी पाजारी, ठीक आहे, आपण बोलतो की नाही शेजारी पाजारी अशा प्रकारचं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. चला, तर पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेला आहे, निर्दोष शब्द आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजेच आपल्याला योग्य शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. अशा प्रकारचे उलटून पालटून फक्त प्रश्नांची आपल्याला इथं क्रिया बदलत असेल, परंतु अर्थ तर एकच होतो. ठीक आहे, आपल्याला योग्य शब्द इथं निवडायचा आहे. तर सांगा बरं, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर बघा, इथं काय दिलेलं आहे, अंतःकरण दिलंय, त्यानंतर अंतःकरण, अंतःकरण, त्यानंतर आपल्याला अंतःकरण दिले. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. ठीक आहे, निर्दोष शब्द इथं ओळखायला सांगितलेला आहे, तर यामध्ये काही वेगळं नाहीये, अचूक शब्द योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे.
तर जर विचार केला अंतःकरण, ठीक आहे, हा शब्द योग्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. अशा प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारले जातो. चला तर पुढील प्रश्न आपण बघूया. ही काही वाईट कल्पना नाही वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. तर आता जर विचार केला तर इथं हे जे वाक्य आहे, ठीक आहे, तर या वाक्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय दिसत आहे, हे वाक्याचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला सांगायचे. आता इथे मिश्र वाक्य होईल का? नाही. उद्गार अर्थी, उद्गार वाक्य अर्थी म्हणजे उद्गार अर्थी अशा प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह दिसतं की इथे कुठं? नाही. तर हे सुद्धा होणार नाही. तर हे जे वाक्य नकारार्थी वाक्य, ठीक आहे, वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलंय. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नार्थी सुद्धा होणार नाहीये. वाक्यामध्ये कुठं प्रश्नचिन्ह दिसते का? नाही दिसत, ठीक आहे. तर त्यामुळे प्रश्नार्थी देखील होणार नाही, प्रश्नार्थी वाक्य सुद्धा होणार नाहीये. हे नकारार्थी वाक्य आहे, कारण ही काही वाईट कल्पना नाही म्हणजे हे नकारार्थी वाक्य असं आपल्याला समजून येईल. वाक्याचा प्रकार ओळखायला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. चला आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, अधोरेखित शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे, ठीक आहे. तर शब्द काय दिलेला आहे, पूर्ण वाक्य दिलेलं आहे, आपण कायदा पाळला पाहिजे, ठीक आहे, आपण कायदा पाळला पाहिजे. यातील अधोरेखित शब्द काय आहे? कायदा. आता कायदा या शब्दाला आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता ते आपल्याला ओळखायचे, ठीक आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, मग सांगा बरं. कायदा. तर या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द होणार आहे बेकायदा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, 8 नंबरचा प्रश्न. आपल्याला योग्य म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे, ठीक आहे, म्हणीचा अर्थ कोणता ते ओळखायचा. आता ही म्हण तर खूपच प्रचलित आहे, आपण ऑलरेडी ऐकलेलेच असेल आणि या म्हणीचा अर्थ देखील तुम्हाला माहितीच असेल, ठीक आहे. अशा प्रकारच्या प्रचलित ज्या म्हणी असतात त्या देखील तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात. जसं की इथं म्हण काय दिलेलं आहे, अति तेथे माती, या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर लगेच समजून आलं असेल ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला जे पण टॉपिक महत्वाचे असणार आहे ते ऑलरेडी अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे. तुम्हाला अभ्यासक्रम, ठीक आहे, अभ्यासक्रमावरती एक व्हिडिओ बनवलेला होता. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम काय आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा. त्यासाठी आपण अभ्यासक्रमानुसार सर्व नोट्स देखील बनवले आहेत. आता त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगून घेतो. नोट्स मध्ये तुम्हाला मराठीचे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. टॉपिक नुसार अभ्यासक्रम कम्प्लीट केलाय. आपल्याला रिव्हिजन साठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी या नोट्स बेस्ट असणार आहे. मराठीच्या पहिल्या विषयाच्या नोट्स आहे, दुसऱ्या विषयाच्या बुद्धिमत्ता झालं, बुद्धिमत्ता व गणित, ठीक आहे. आता गणितावरती तुम्हाला जास्त प्रश्न नसणार आहे, जास्त 90% तुम्हाला बुद्धिमत्तावरतीच प्रश्न असणार आहे. परंतु हाताखाली तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 2 ते 3 शक्यता गणिताचे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे गणिताचे देखील आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. त्यासोबत 3 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला इंग्लिश, ठीक आहे, इंग्रजी या विषयाच्या सुद्धा संपूर्ण टॉपिक नुसार नोट्स देत आहे. सर्व मराठीमध्ये स्पष्टीकरण दिलेले आहे, कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, ते कसे समजून घ्यायचे, ते सर्व स्पष्टीकरण मराठीमध्ये तुम्हाला दिलेले आहे आपल्या नोट्समध्ये. आणि 4 नंबरला तुम्हाला चालू घडामोडी यावरती नोट्स भेटणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारच्या या 4 विषयांच्या नोट्स आपण देत आहोत नगर रचना या पदासाठी, ठीक आहे. तर या पदासाठी आपल्याला या 4 विषयांच्या नोट्स भेटणार आहे खूपच कमी किमतीमध्ये. आपण या सर्व नोट्सची प्राइस ठेवलेली फक्त 160 रुपये, ठीक आहे. 160 रुपयामध्ये या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला स्पेशल नगर रचना या पदासाठी भेटणार आहे. तर जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर सर्व नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअप वरती उपलब्ध करून दिले जात आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 91 41 64 31 99 91 41 64 31 99 या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. कुठं? व्हॉट्सअप वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. जसं तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार तसं तुम्हाला लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअप वरती सर्व या विषयाच्या प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट नोट्स सेंड केल्या जातील. अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. खूपच कमी किमतीमध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला 1 वर्षाची भेटणार आहे आणि बाकी या ज्या नोट्स असणार आहे इतर सर्व पदांसाठी तुम्हाला काम येणार आहे. ज्या पण आता ज्या सध्या भरती चालू आहेत, सरळ सेवेच्या भरती चालू आहे, त्या सर्व पदांसाठी तुम्हाला या आपल्या नोट्स खूपच महत्वाच्या कामी येणार आहेत.
त्यासाठी खूपच कमी किमतीमध्ये 160 मध्ये 4 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देत आहोत. अशा प्रकारच्या आपल्या नोट्सचं स्वरूप असणार आहे, तुम्हाला नोट्सचा 100% नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारचे आपण नोट्स तयार केलेले आहेत. आपण सर्व टॉपिक इथं कव्हर करून त्या नोट्स बनवले आहेत. जास्तीत जास्त सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला त्या नोट्स कामी येणार आहे. चला आता पुढील प्रश्न आता आपण बघूया. केलेले उपकार जाणणारा, ठीक आहे. आता केलेले उपकार जाणणारा कोण असतो हे आपल्याला विचारलेले. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तो कोण असतो? कृतज्ञ. ठीक आहे, उपकार जाणणारा कोण असतो? कृतज्ञ. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. चला पुढील प्रश्न आता आपण बघूया. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? आता कोणता शब्द क्रिया पूर्ण करतोय सांगा बरं. जर विचार केला तर लगेच समजून येतो. क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्वांनाच माहिती असेल तरी देखील अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आता हेच तुम्हाला इथे विचारलंय, ठीक आहे. वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? तर करतो हा जो शब्द आहे, ठीक आहे, करतो हा जो शब्द आहे हा वाक्याची क्रिया पूर्ण करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे बेसिक लेवलचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार. चला पुढील प्रश्न आता आपण जाणून घेऊया. समानार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा असं आपल्याला म्हटलेलं आहे. तर यामध्ये सांगा बरं, आता योग्य जोड्या कोणत्या जुळवल्यानंतर आपल्याला यापैकी कोणतं उत्तर असणार आहे? तर यामध्ये जर विचार केला तर योग्य जोडी बघा काय असणार आहे. जर विचार केला तर याची जोडी कुठे जोडवावी लागणार आहे, इथे आपल्याला अनल दिलेलं आहे. तर अनल या शब्दाची समानार्थी जोडी कोणती असणार आहे बघा बरं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, ठीक आहे, पावक. अनल पावक अशा प्रकारचा. म्हणजेच आपल्याला जर विचार केला तर ए घेऊया आणि ए ची जोडी इथे जोडलेली आहे अशा प्रकारचं आपण समजून चालूया. त्यानंतर चला आता बी चा जर विचार केला तर ही जोडी कुठे जोडत आहे बघा बरं. बी चा जर विचार केला तर ही जोडी इथे जोडत आहे, ठीक आहे, आनंद मोद. ठीक आहे, आनंद मोद म्हणजेच इथं बी आणि बी चा एकला आपण ही जोडी जोडलेली आहे. त्यानंतर सी बघा, आता सी चा जर विचार केला तर ही जोडी कुठे जोडत आहे, कमळ. कमळ या शब्दाचा समानार्थचा शब्द कोण होता सांगा बरं. कमळ या शब्दाचा समानार्थचा शब्द होईल सरोज, ठीक आहे. सरोज म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे. सी च काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 अशा प्रकारचं आपल्याला हे उत्तर सांगता येईल. आणि डी चा जर विचार केला तर इथं आपल्याला कमळच दिलेलं आहे. म्हणजेच कमळ या शब्दाचाच आपल्याला पुन्हा समानार्थचा शब्द सांगायचा आहे. तर सांगा बरं काय होणार आहे. तर जर विचार केला तर 3, 3 हा सुद्धा आपल्याला, 3 पर्याय सुद्धा कमळ या शब्दाचा समानार्थचा शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल. कमळ, अली, सरोज हे आपल्याला अशा प्रकारचं सांगता येईल. म्हणजे जर विचार केला इथे सी सी पुन्हा झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारचं आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. म्हणजेच यावरून आपल्याला काय समजते, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारचे देखील तुम्हाला सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. चला पुढील प्रश्न. आता आपल्याला काय म्हटलेले प्रश्नामध्ये खाली वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, तेथील आपल्याला बरोबर पर्याय कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजेच बरोबर वाक्य प्रचार आणि त्याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा यामध्ये जर विचार केला गळ घालणे मैत्री करणे हे तर होणार नाहीये, ठीक आहे, कारण आपल्याला कोणता पर्याय बरोबर आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर गुजराण करणे भटकंती करणे, गुजराण करणे भटकंती करणे हे देखील होणार नाहीये, हा योग्य अर्थ नाहीये या वाक्य प्रचाराचा. त्यानंतर काट्याने काटा काढणे, एक काटा घेऊन दुसऱ्या काट्याला टोचणे हा देखील होणार नाहीये, हा योग्य अर्थ आहे का या वाक्य प्रचाराचा? नाही. शेवटी पर्याय म्हटलं तर आपल्याला शेवटचा पर्याय दिलेला आहे कणिक तिंबने खूप मार देणे. तर कणिक तिंबने या वाक्य प्रचाराचा अर्थ आहे खूप मार देणे, हा वाक्य प्रचार योग्य आपल्याला इथे दिसत असेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. खाली समूहदर्शक शब्द दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला चुकीचा जो पर्याय आहे तो कोणता आहे ते ओळखायचा आहे. आता इथं पहिले जे पर्याय दिलेला आहे धन्याची रास, इथं धान्याची झाले परंतु धन्याची रास, जसं की आपण बोलतो ना धन्याची रास अशा प्रकारचा. म्हणजेच हा जो पर्याय दिलेला आहे समूहदर्शक शब्द दिलेला आहे तो योग्य आहे, ठीक आहे, म्हणजे बरोबर आहे. पुढे गवताची काय असते पेंडी असते, हा देखील पर्याय इथं बरोबर आहे परंतु आपल्याला चुकीचा शोधायचा आहे. त्यानंतर जर विचार केला तर नोटांचा, ठीक आहे, नोटांचा काय असतो, नोटांचा असतो बंडल. इथं काय दिलंय घोस, म्हणजेच इथं चुकीचा इथं आपल्याला दिसत आहे समुदर्शक शब्द आणि त्याला त्याच्यासाठी जो शब्द दिलेला आहे तो चुकीचा आहे. तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याचप्रकारे इथं दुर्व्याची जुडी असते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. चला
पुढील प्रश्न आपल्याला बघा काय दिलेला आहे. आता आपल्याला पुढील प्रश्न दिलाय रामा हरी हिमालय उजाडले, ठीक आहे. तर यातील आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, कोणते नाम नाही ते विचारले. आता यापैकी आपल्याला शब्द काय दिलाय ते व्यवस्थित जाणून घेऊया. इथं रामा, त्यानंतर हरी, हिमालय आणि उजाडले यातील कोणते नाम नाही ते ओळखायला सांगितलेलं आहे. आता जे पण आपण नाव नाव ठेवलेलं असतं त्यालाच आपण नाम म्हणतो. कोणत्याही पदार्थाला, व्यक्तीला, नाही तर कुठेही आपण एखाद्या वस्तूला, कोणत्याही गोष्टीला एखादं नाव ठेवलेलं असतं, ठीक आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो, नाम म्हणतो. नावालाच आपण काय म्हणतो, नाम असे म्हणतो. तर इथं जर विचार केला तर रामा हे देखील नाम आहे, हरी हे देखील नाम आहे, हिमालय, हिमालय पर्वत हे देखील एक नाव आहे, नाम आहे. परंतु उजाडले हे नाव आहे का, नाम आहे का, नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बेसिक लेवलचे विचारले जाणार. चला आता पुढील बघा, आपल्याला लेखन नियमानुसार आपल्याला अचूक वाक्य इथे विचारले, ठीक आहे. व्याकरणाच्या नियमानुसार आपल्याला अचूक वाक्य कोणते ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित जर बघितलं तर आपल्याला यापैकी आपल्याला कोणतं वाक्य चुकीचं आहे यापैकी बघायचं. इथं जर विचार केला 500, 500 यामध्ये आपल्याला काय म्हणतले, 500 ही देखील मोठी रक्कम आहे रुपये. म्हणजेच उलटे पालटे आपल्याला अक्षर इथं दिसत असतील. कसे उलटे पालटे आपल्याला अक्षर झालेले दिसत असेल. 500 ही देखील मोठी रक्कम आहे रुपये, म्हणजेच ही वाक्यरचना बरोबर दिसते का, नाही दिसत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 बरोबर तर नाही होणार. 500 मोठी रक्कम रुपये ही देखील आहे, तर इथे पण आपल्याला योग्य वाक्यरचना दिसत नाहीये. त्यानंतर जर विचार केला 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, इथं वाक्यरचना वाचण्यासाठी हे वाक्य आपल्याला कसं वाटतं, योग्य वाटतं, ठीक आहे. 500 इथं काय म्हटलेलं, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, ठीक आहे. तर यावरतून लगेच समजून येतं हे वाक्य आपल्याला योग्य दिसत आहे. आणि चौथं सुद्धा आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे ही देखील 500 रुपये रक्कम मोठी आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला थोडक्यात तो चुकीचं दिसत असेल, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा अशा प्रकारचे आपण यामध्ये मराठीचे काय प्रश्न उत्तर सोडून घेतलेले आहेत. ही देखील प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये उद्या उपलब्ध करून देणार आहे. आता यामध्ये काही अजून आपले मराठी झालं, आता इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत जीकेचे प्रश्न बाकी आहे, ते देखील मी तुम्हाला स्पष्टीकरणासोबत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरायचं नाहीये की तुम्हाला पुढील भाग कोणत्या विषयावरती पाहिजे, तर त्यावरती आपण पुढील भाग घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. आणि सोबतच आपल्याला नोट्स बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तसा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला जो नंबर आहे तो देखील टाकून देतोय, त्यावरती नक्कीच संपर्क करू शकता. तशी नोट्स बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.